कोरोना वृत्त विशेष। श्रोते हो नमस्कार, आजच्या कोरोना वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। कोरोना संकट काळात कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीला आपत्कालीन काळात देण्यात आलेली परवानगी आता काही अटींसह नियमित करण्यात आली आहे। या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या संशोधनाची प्रक्रिया, तिच्या वापराचा आजपर्यंतचा प्रवास याविषयीचा विश्लेषणात्मक आढावा आपण आजच्या या कोरोना वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत। श्रोते हो, संपूर्ण जग गेल्या 2 वर्षांपासून कोरोनारूपी संकटाचा सामना करत आहे। कोविड 19 आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात सर्वच देशांकडून विविध उपाययोजना राबवण्यात आल्या। या कोरोना संसर्गाच्या संकटाविरोधात सुरू झालेल्या जागतिक युद्धात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचं संशोधन हे सर्वात महत्वाचं पाऊल ठरलं। श्रोते हो, कोणत्याही आजाराविरोधातल्या लसीच्या संशोधनाची आणि त्याला मान्यता मिळण्यासाठीची 10 ते 15 वर्षांची एक विशिष्ट वैद्यकीय प्रक्रिया असते। अशा स्वरूपाच्या कोणत्याही लसीचे फायदे तसंच तिचे मानवी शरीरावर होणारे संभाव्य दुष्परिणाम जाणण्यासाठी ही प्रक्रिया महत्वाची असते। जागतिक स्तरावर सर्वच देशांकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या संशोधनाला प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं। लसीचं संशोधन आणि त्याच्या प्रत्यक्ष वापरासाठी लागणारा कालावधी पाहता जागतिक वैद्यकीय संस्थांनी कमीत कमी कालावधीत आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं कोणती पावलं उचलली, त्यासाठी जागतिक स्तरावर काय मान्यता देण्यात आल्या याविषयी अधिक जाणून घेऊया नाशिक इथल्या मराठा विद्याप्रसारक समाज औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि लस विषयाचे अभ्यासक डॉ मिलिंद वाघ यांच्याकडून। कोविड-19 या विषाणूमुळे जी जागतिक महामारी आली 2019 शेवटाला, त्याचा सामना करत असताना माणसाकडे त्याच्या विरोधामधली काय काय आयुधं आहेत, याच्यातलं पहिलं आयुध जे होतं आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे वॅक्सिन। पण ही महामारी जी आहे, पॅन्डेमिक जी आहे, ती खूप वेगाने पूर्ण जगात पसरली, कारण आताचं जग हे आधुनिक आहे आणि ते खूप एकमेकांच्या जवळ असं आहे। कदाचित 150-200 वर्षापूर्वीच्या ज्या महामाऱ्या होत्या त्या एवढ्या वेगाने आणि पूर्ण जगभर पसरत नव्हत्या, पण कोरोनाची जी महामारी आहे ती पूर्ण जगामध्ये खूप झपाट्याने पसरली। तिचा वेग हा खूप जास्त होता, त्यामुळे तिच्यावर मात करण्यासाठी मानवजातीला ज्या जी काही पावलं उचलावी लागली ती खूप वेगाने उचलणं आवश्यक होतं। आणि या महामारीमध्ये मानवजातीकडे सर्वात चांगलं शस्त्र जर कुठलं असेल तर ते वॅक्सिन्सचं होतं। पण वॅक्सिन्सची जी निर्मिती आहे आणि त्याच्या आधीचा तिचा जो शोध आहे, ह्या प्रक्रियेला साधारणतः 10 ते 12 वर्षाचा अवधी लागतो। पण ह्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये 10 ते 12 वर्ष जर आपण या वॅक्सिनच्या शोध आणि निर्मितीसाठी जर घेतले असते तर ही महामारी आटोक्यात आलीच नसती। त्यामुळे जगभरामध्ये एकीकडे वॅक्सिनच्या संशोधनावर भर देण्यात आला आणि ती वेगाने पूर्ण करण्यासाठी झपाट्याने पावलं उचलली गेलीत, पण औषधं आणि त्याच्यामधला वॅक्सिन हा प्रकार याला मान्यता घ्यावी लागते त्या त्या देशाच्या औषध नियंत्रकांची, कारण ते खूप आवश्यक असतं। कारण या वॅक्सिन्स किंवा औषधांमधून जर अपाय झाला तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते, त्यामुळे ही मंजुरी घेणं बंधनकारक होता। संशोधन वेगाने सुरू झालं त्यामुळे मंजुरीच्या प्रक्रियेला सुद्धा वेळ झपाट्याने त्या प्रक्रियेला वेग देणं हे आवश्यक ठरलं। त्यामुळे या आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही वेगळे नियम हे लावण्यात आलेत आणि संशोधनाच्या टप्प्यावर किती वेगाने आपल्याला याबाबतच्या परवानग्या देण्यात येतील हे जगभरामध्ये म्हणजे अगदी WHO, USFDA नियंत्रक असतील, भारताची नियंत्रक व्यवस्था असेल FDA, यांनी त्याच्याबद्दल विचार केला आणि यातूनच
इमर्जन्सी यूज अप्रूव्हल ही संकल्पना पुढे आली. या संकल्पनेचा अर्थ एवढाच की या व्हॅक्सिनचा जो शोध लागत आहे त्याच्या ज्या चाचण्या होत आहेत फेज वन फेज टू फेज थ्री या चाचण्यांना वेगाने आणि लवकर मान्यता द्यावी. पण हे मान्यता देण्यासाठी सायन्सचा आधार घ्यावा लागतो, तिथे तडजोड करावी लागत नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये या चाचण्यांचे सुरुवातीचे जे निकष आलेत त्याच्यावर त्याचा अभ्यास करून या मान्यता देण्यासाठी इमर्जन्सी यूज अप्रूव्हल ही कार्यपद्धती अमेरिकेच्या FDA ने तिचा अवलंब केला, नंतर WHO ने तिचा अवलंब केला, भारताने पण तिचा अवलंब केला. श्रोते हो, कोरोनाचं संकट आल्यानंतर जगभरात सर्वच देशांकडून COVID-19 प्रतिबंधात्मक लसीच्या निर्मितीला वेग देण्यात आला. ही लस तातडीनं संशोधित करण्यासह तिचा वापर करण्यासाठी विविध जागतिक वैद्यकीय संस्थांकडून तातडीनं मान्यता मिळणं आवश्यक होतं. त्यासाठीच्या प्रक्रियेत गरजेनुसार बदल करण्यात आले. त्यानुसार जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधनासाठी आणि प्रत्यक्ष वापरासाठी कशाप्रकारे मान्यता देण्यात आल्या याविषयी अधिक माहिती देत आहेत नाशिक इथल्या मराठा विद्या प्रसारक समाज औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि लस विषयाचे अभ्यासक डॉक्टर मिलिंद वाघ. व्हॅक्सिनच्या शोध आणि निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आघाडी घेतली ती अमेरिकेने. अमेरिकेमध्ये फायझर आणि मॉडर्ना या दोन कंपन्यांच्या लसी पहिल्यांदा आल्यात आणि नंतर जॉन्सन अँड जॉन्सनची लस ही आली. फायझर आणि मॉडर्ना या दोन लसी ज्यावेळेस आल्यात आणि त्याच्यावर फेज वन फेज टू फेज थ्री क्लिनिकल ट्रायल्स झाल्यात आणि सुरुवातीच्या याच्यामध्ये ज्यावेळेस हे निकष पुढे आलेत की ही सेफही आहे, सुरक्षितही आहे, तिचा दर्जाही आहे आणि ती उपयुक्त आहे, एफिकसी आहे, सुरुवातीला ज्यावेळेस समजलं त्यावेळेस अमेरिकेच्या FDA ने त्याला इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरास मान्यता दिली. त्याचबरोबर रशियामध्ये लसीच्या संशोधनाने वेग घेतलेला होता. चीनमध्ये दोन लसी चीन सरकारी कंपन्यांमधून तयार होत होत्या, तिथल्या सुद्धा सरकारांनी त्याला इमर्जन्सी यूज अप्रूव्हल ची मान्यता दिली. आणि भारतामध्ये जी लस होती कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन याला सुद्धा भारताच्या औषध नियंत्रकांनी इमर्जन्सी यूज अप्रूव्हल म्हणून मान्यता दिली. याशिवाय बाकीचे जे विकसनशील देश होते त्यांच्याकडे स्वतःच्या लसी नव्हत्यात आणि त्याचं नियंत्रण करण्याची त्यांची व्यवस्था सुद्धा एवढी विकसित नव्हती. याच्यासाठी जागतिक आरोग्य संघटना पुढे आली आणि WHO ने इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन या लसींसाठी त्या त्या देशांसाठी दिलं आणि त्याच्या आधारावर सौदी अरेबिया असेल, इंडोनेशिया असेल, सिंगापूर असेल या देशांमध्ये व्यापक प्रमाणावर लसीकरणाचा कार्यक्रम राबवला गेला. थोडक्यात इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन या जलद गतीने अप्रूव्हल देण्याच्या प्रोसेसमुळे पद्धतीमुळे जगामध्ये सार्वजनिक लसीकरणाची एक व्यापक मोहीम आपल्याला 2021 मध्ये घेता आली. श्रोते हो, जगाप्रमाणेच भारतात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं नुकताच 165 कोटींचा टप्पा पूर्ण केला, तर 15 ते 18 वयोगटातल्या 1.5 कोटींहून अधिक मुलांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. श्रोते हो, कोरोना संकटकाळात मानवी जीवनासाठी वरदान ठरलेल्या COVID-19 प्रतिबंधात्मक लसीचं कमीत कमी कालावधीत संशोधन करणं आणि त्याचा मानवी शरीरावर प्रत्यक्ष वापर करणं ही सोपी बाब नव्हती. देशात देण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या मान्यतेबाबतचं भारतातलं चित्र काय आहे याविषयी नाशिक इथल्या मराठा विद्या प्रसारक समाज औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि लस विषयाचे अभ्यासक डॉक्टर मिलिंद वाघ अधिक माहिती देत आहेत. 2021 सालामध्ये जगातील श्रीमंत राष्ट्रांमध्ये लसीकरणाने वेग पकडला. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये सुद्धा स्वदेशी आणि काही प्रमाणात आपण आयात केलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारावर आपण लसीकरणाचा कार्यक्रम या इमर्जन्सी यूज ऑथरायझेशनच्या द्वारे आपण तो घेतला. पण आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन हा या व्हॅक्सिनच्या संशोधनामधला एक टप्पा आहे. व्हॅक्सिनचं संशोधन अजून पूर्णत्वास केलेलं नाही, पण ही जी पॅन्डेमिक आली त्याच्यामुळे जी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली
तिचा सामना करण्यासाठी आपण इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन देऊन या लसींचा सार्वजनिक वापर हा सरकारी माध्यमाद्वारे आपण सुरू केला. याच्यामध्ये प्रामुख्याने एक अट अशी होती की जे काही लसीकरण होत आहे ते सरकारी नियंत्रणाखाली होईल आणि जो काही वॅक्सिनेशन दिल्यानंतरचा जो काही डाटा आहे जी काही माहिती आहे ऍडव्हर्स रिॲक्शन्स बद्दलची ती जमा करून ती सरकारला देणं हे बंधनकारक होतं. हे कशासाठी बंधनकारक होतं तर या वॅक्सिनमुळे जर काही अपाय होत असेल तर ते औषध नियंत्रकांना समजले पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे सरकार या वॅक्सिन्सला जी मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये बदल करू शकत होतं. थोडक्यात हे ड्रग आपण वॅक्सिन हे आपण लोकांना दिल्यानंतर त्याच्यामुळे काही अपाय होतोय की नाही याच्यावरचं सरकारी नियंत्रण आज आपल्या देशामध्ये आहे आणि पूर्ण जगामध्ये सुद्धा आहे. या पूर्ण एक वर्षाच्या कालखंडामध्ये हे जे काही कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या ज्या दोन लसी आपल्या भारतात दिले जात आहेत याच्यामुळे कोणाला अपाय झाल्याच्या केसेस पुढे आलेल्या नाहीत. म्हणजे आता ही लस सुरक्षित आहे. जवळजवळ आपण आत्ता 100 कोटी डोस हे साधारणतः दिलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर डोस दिल्यानंतर त्याच्यामधून काही ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स अपायकारक रिॲक्शन्स आलेल्या नाहीत. म्हणजे आता या वॅक्सिनच्या सुरक्षिततेविषयी एक शिक्कामोर्तब होण्याच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत. त्यामुळे आता भारत सरकारच्या औषध नियंत्रकाने त्याला कंडिशनल मार्केट अप्रुव्हल दिलेला आहे. म्हणजे इमर्जन्सी यूज अप्रुव्हल नंतरचा पुढचा टप्पा की याला मार्केटमध्ये वितरण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे पण ती कंडिशनल आहे. याला काही मर्यादा आहे आणि ती मर्यादा अशी आहे की याचं मॉनिटरिंग अजूनही होईल. लस दिल्यानंतर ती कोणालाही मिळणार नाही. कोविन या प्लॅटफॉर्मवर त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. पण खासगी इस्पितळांमधून आता ही लस जास्त मोठ्या प्रमाणावर वितरित केली जाईल. पण याच्यामध्ये त्यांनी ज्या कंडिशन्स टाकलेल्या आहेत त्याच्यातली महत्वाची कंडिशन ही आहे की याबाबतचं रजिस्ट्रेशन पूर्वी जसं कोविन ऍपवर होत होतं तसंच ते आता करावं लागणार आहे. याच्यामध्ये काही ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन होणार असतील तर त्याची नोंद करावी लागणार आहे. फक्त ते सरकारला यापूर्वी जे 15 दिवसांनंतर माहिती द्यावी लागत होती ती आता 6 महिन्यांनंतर द्यावी लागेल. कंडिशनल मार्केटिंग अप्रुव्हल म्हणजे ह्या लसी आता मेडिकल स्टोअर्समध्ये आपल्याला उपलब्ध होतील का तर अजून तसं होणार नाही. कदाचित पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस पूर्ण मार्केटिंग अप्रुव्हल दिलं जाईल त्यावेळेस कदाचित 1 किंवा 1.5 वर्षानंतर ह्या मेडिकल स्टोअर्समध्ये पण उपलब्ध होतील आणि डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर ह्या लसी आपल्याला मेडिकल स्टोअर्समध्ये मिळतील. आता आपण असं म्हणूया की सार्वजनिक लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग पकडलेला आहे. आत्तापर्यंत आपण जे इमर्जन्सी यूज अप्रुव्हल जे दिलेलं होतं त्याच्यामध्ये कुठल्याही अपायकारक रिॲक्शन्स आलेल्या नाही. त्यामुळे वेगाने आपण याला मान्यता दिली होती त्याच्यामध्ये एक रिस्क होती. पण आत्ता याच्यामध्ये सर्व शास्त्रीयदृष्ट्या निर्णय घेतल्या गेल्यामुळे अपायकारक अशा कुठल्याही रिॲक्शन झालेल्या नाहीत. त्यामुळे आता आपण पुढच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. याला कंडिशनल मार्केट अप्रुव्हल आहे आणि कालांतराने ते मेडिकल स्टोअर्सला पण मिळायला लागतील 1-1.5 वर्षानंतर ज्यावेळेस याला कुठल्याही कंडिशन शिवाय मार्केटिंग अप्रुव्हल या लसींना मिळेल. श्रोते हो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीनं करण्यात आलेल्या उपाययोजनांना प्रतिसाद देणं आणि घराबाहेर पडताना नेहमी मुखपट्टीचा वापर करणं, वारंवार हात स्वच्छ धुणं आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर राखणं या त्रिसूत्रीचं पालन करणं आवश्यक आहे. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय अपूर्वा बेडेकर आणि श्वेता सोपारकर आणि निवेदन भक्ती सोनटक्के.